ओम गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः। जय श्री नवनाथ महाराज की जय हो। अध्याय 14 देवींच्या भैरवांची आणि दासींची फजिती आणि देवीचे दर्शन। मच्छिंद्रनाथाने शेतोबंद रामेश्वरास मारुतीशी सख्यत्व केल्यानंतर हिंगळादेवीचे दर्शन जावायस निघाले। ज्वालामुखी भगवती महाप्रदीप आदिशक्ती होय। जेव्हा मच्छिंद्रनाथ देवीच्या प्रचंड दरवाजापाशी पोहोचले तेव्हा दरवाजा महाप्रबळ अष्टभैरव उभे येते। मच्छिंद्रनाथ पाहताच ओळखले व साबरी मंत्राने नागपत्र स्वतःच्या झाडाखाली नाथाने सर्व देवानुकूल करून त्यांच्यापासून वरदाने मागून घेतली आहे। तो ह्याचा कार्यभाग कितपत सिद्धीस गेला आहे त्याची प्रचिती पाहण्याची त्यांच्या मनात आले। म्हणून ते भैरव आपली रूपे पालटून संन्यासी बनले। दाराशी उभे राहिल्यावर तुम्ही कोठे जात वगैरे मच्छिंद्रनाथ ते विचारवले। तेव्हा त्यांनी सांगितले की देवीचे दर्शन घ्यावायचे माझ्या मनात आहे म्हणून मी आत जात आहे। असे सांगून मच्छिंद्राने त्यास विचारले की तुम्ही संन्यासी आहात, तुमची मर्जी आत जावायची आहे की काय? त्यावर ते म्हणाले आम्ही इथले द्वारपाल आहो। इथे दाराशी उभे राहून जो कोणी देवीच्या दर्शनाशी येतात त्यांच्या पापपुण्याची चौकशी करून मग जो पुण्यवान व मनापासून दर्शनाची इच्छा करणार असेल त्यास आम्ही आज जाऊ देतो। यास तो तुझ्या पापपुण्याचा आम्हा झाडा देऊन मग तू आज जावे। कोणी विषय विलासाचे दुष्कृत्य जर लपून ठेवले तर आत प्रवेश करतेवेळी तो मध्ये दारा दडवतो कारण त्यावेळी दार अतिशय अरुंद होते। मग खोटे बोलून अडकला आहे असे पाहतात आम्ही त्याच मागे ओढून शिक्षा करीतो। याकरिता तुमच्या हातून जी जी कर्मे झाली असतील ते ती सर्व सांगून ती धरती द्यावी मन दर्शनात जावे। अष्टभैरवांचं असं भाषण ऐकून तो मच्छिंद्रनाथ म्हणाले मी पाप पुण्य काही एक जाणत नाही, मजकडून आजपर्यंत जी जी कर्म घडली ती ती सारी ईश्वरा प्रत्यर्थ केली आहे, त्याच्यात आम्ही पाप पुण्यापासून अलिप्त आहो। हे भाषण ऐकून ते संशयावर त्यांना सर्व अष्टभैरव चकित झाले। म्हणाले जन्मास आल्यानंतर तू केलेले कामे लपून ठेवलीस तर येथे तुझा निभावा लागायचा नाही, मार खाऊन परत जावे लागेल। याकरता काही वाईट असेल ते सांगून आज जावे म्हणजे अंबाबाई कृपा करी तुला दर्शन देईल। अशा प्रकारचा बराच संवाद शेवटी मच्छिंद्रनाथ म्हणाले की प्राण्यांना शासन करण्याकरता मी अवतार घेतला आहे, माझ्या पुढे तुम्हा आमशकांचा प्रताप अद्भुत आहे असे माझ्याने म्हणवेल तर कसे तरी कसे। हे ऐकून अष्टभैरवास राग आला। ते त्रिशूळ फारस गांडीव तरवारी अंकुश बडची गदा भाले कुऱ्हाडी याची तीव्र शस्त्रे घेऊन युद्ध करण्यास सिद्ध झाले। मच्छिंद्रनाथाने जय जय श्री गुरुदत्तराज म्हणत भस्म घेतले। मंत्रून म्हटले की मित्रा वरुणी देवा माझ्या कार्यासाठी तयार राहा। अग्निनी वरुणी अग्नि वायू इंद्रादी देव गणगंधर्व आदी करून सर्वांनी कार्यामध्ये सही करण्यासाठी तयार राहो। तुम्हा सर्वांना मी नमस्कार करतो। अशा रीतीने सर्वांना युद्धाचे आमंत्रण करून मंत्रलेले भस्म दाही दिशांस फेकले। नंतर वज्र पंजर प्रयोग करून विभूती अंगास लावल्यानंतर त्याचे श्री वज्राहुनी कठीण झाले। नंतर मच्छिंद्रनाथाने भैरवास सांगितले की तुम्ही आता आळस करून विलंब करू नका, युद्ध करण्यास तयार व्हा, नकर आल तर तुम्हाच माता पित्याची शपथ। ते ऐकून अष्टभैरवाने रागाने तीव्र शस्त्रे सोडली पण मच्छिंद्रनाथ त्यास जुमानलेले नाही की त्यास गवताच्या काळ्याप्रमाणे वाटले। परंतु योगाने तिन्ही लोकात थरकाप होऊन गेला। त्यावेळी वासवशक्ती सोडण्यात आली, त्यावेळी ब्रह्मांड जाणून गेले। तो आंबीने एका शोध करण्यासाठी आपल्या लावण्यखानी दाशी पाठवले। त्यांनी हा प्रलय पाहिल्यानंतर दुसऱ्या असंख्य दाशीमध्ये तिसरून सहस्रांचा मजबूत मारा चालू केला। परंतु मच्छिंद्रनाथांनी त्या सर्वांचं निवारण केलं आणि भुलवणारे मोहिनी अस्त्र कामशरामध्ये योजून प्रेरित त्या अस्त्राने दाशींच्या देहात गुप्त संचार करून पिसाच्या समान सर्वात भरविले आणि या प्रकारचा चमत्कार चालला असता विद्या गौरव अस्त्राची वगैरे त्या सर्वांस नग्न करून त्यांची वस्त्रे आकाशात उडून दिली। नंतर माया अस्त्राची वगैरे मच्छिंद्राने हजारो पुरुषा श्रियांपुढे निर्माण केले आणि स्मरण अस्त्राच्या योगाने त्या सर्व स्त्रिया सिद्धीवर आणले। त्यावेळी समोर हजारो करू आणि आपण वस्त्र येत असा प्रकार करून त्या दाशी मात्र परमला जिथून रानोमाळ मात्र पळत सुटल्या। अशा स्थितीमध्ये त्या पळत असता भैरव कंठी प्राण धरून अत्यवस्थ पडलेले त्यांनी पाहिले। मग त्या पळून भगवतीजवळ गेल्या। त्यांची अवस्था पाहून आंबेला आश्चर्य वाटले। तिने काय प्रकार घडला म्हणून विचारता दाशी म्हणायला सुकृत सरळ म्हणून ही दशा प्राप्त झाली, कोणी योग जोगी आला, ह्या रीतीने आमची दुर्दशा करून टाकली, त्यानेच भैरवाचा प्राण कसा विस केला, आता तुम्ही आपला गाशा गोंधळून इथून कोणीकडे तरी पसार व्हा, माझ्या तुम्हावर हाचा प्रसंग येऊन गुजरेल अशी महास दिसते। अशा प्रकारे त्या दाशी कावऱ्या बावऱ्याहून भगवती सांगू लागल्या। त्या भिवून गेल्यामुळे थरथरा कापत होत्या, त्यांच्या डोळ्यापुढे तो जोगी दिसत असल्यामुळे
भयाने आला आला असा शब्द त्या करीत होत्या. हा सर्व प्रकार भगवतीने ऐकून घेतल्यानंतर तिला परमाश्चर्य वाटले. म्हणून तो कोण आहे तो अंतरिष्ठने परवले. तेव्हा मच्छिंद्रनाथ या नावाने कविनारायणाने अवतार घेतला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हे सर्वांस वस्त्र दिले आणि त्यास आंबा मच्छिंद्रनाथाजवळ गेली. अतिप्रेमाने त्यास हृदय धरले. तेव्हा तर जगन्मातेच्या पाया पडला. आंबीने त्यास मांडीवर बसवले. प्रताप करून दाखल्यावर तिने त्यांची तारीफ केली. शेवटी तिने त्यास भैरवांना सावध कराव्या सांगितल्यावर त्याने वात आकर्षण अस्त्र काढून घेतले. भैरव सावध होऊन पाहू लागले. तो आंबा मच्छिंद्रनाथास मांडीवर घेऊन बसले असे त्यांच्या दृष्टीस पडले. त्याने एकही मच्छिंद्रनाथांची तारीफ केली. त्यांना सभासकी दिली. नाग स्वतःखाली संपूर्ण देवते प्रसन्न होऊन त्यास आशीर्वाद दिल्याबद्दलचा मनोचा साधा तमस्कुर आंबेला कळला. तो ऐकू माझ्या मनात तुझा पराक्रम पाहावा असे आले आहे म्हणून आंबेने नाथनास सांगितले. त्यावेळी तू सांगशील तशी मी तुला करून दाखवितो असं नातीने म्हटलं. तिने पर्वत आकाशात उडून पुन्हा जास्त जागी आणून ठेवावे सांगितले. हे ऐकून तिने माता असले जन मंत्र म्हणून भस्म पर्वतात फेकले. तेव्हा पर्वत आकाशात भूम करू लागला. तिने त्याचे पाठ ठोकून वाखणणी केली आणि पत्र पर्वत उतरवण्यास सांगितले. तेव्हा त्याने वायुवस्त्र काढून घेऊन पर्वत जागच्या जागी आणून ठेविला. तो पाहून आंबे संतोष वाटला. मग नाथास घेऊन आंबा आपल्या स्थानास गेली. नाते ते त्रिरात्र राहिले. जाते समय आम्ही प्रसन्न होते. सर्पाश्र आणि भिन्नाश्र असे दोन आश्रय प्रसादाला दाखल दिली. त्यांचा स्वीकार करून मच्छिंद्रनाथ आंबेस नमस्कार करून मात्र निघाले. आणि हा अध्याय चौथा मात्र इथे समाप्त झाला. भैरवांची कशाप्रकारे मात्र फजिती केली मच्छिंद्रनाथांनी खऱ्या प्रकारे मात्र भैरवांच्या परीक्षेस मात्र उतरले. पण भैरवांना देखील मोर्चा येऊन पडावं लागलं आणि अखेर मात्र दासींची देखील फजित केली. आणि अखेर मात्र मच्छिंद्रनाथांना कशा प्रकारचं मात्र देवीचे दर्शन झालं. हा अध्याय क्रमांक चौथा इथेच समाप्त होतो. जय 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 आदेश जय श्री रामनाथ बाबा की जय जय श्री गुरुदेव दत्ता.